यानंतर आपल्या समोर पुढचा राऊंड प्रेझेंट होणार आहे नऊवारी साडी. नऊवारी साडी संदर्भात फारसं मला सांगण्याची गरज नाही असं वाटतंय, कारण सर्वांनाच ती प्रचलित आहे. जेवढी प्रचलित आहे तेवढीच ती प्रत्येकाच्या आवडीची पण आहे. तर पूर्वीपासूनच नऊवारी साडीला खूप असे महत्त्वपूर्ण स्थान आहे. आपण बघतच आहोत की नऊवारी साडी लक्ष्मीबाईंनी घातलेली आहे, जिजामातांनी घातलेली आहे, पेशवेकालात पण ती अगदी फेमस होती. आणि आजही आजच्याही तरुणी तेवढ्याच आवडीने नऊवारी साडी परिधान करतात. तर आपल्यासमोर सादर होत आहे नऊवारीचा स्पेशल राऊंड. द व्हरायटीज ऑफ काष्टाज मेड बाय आर डिझायनर स्टुडंट सेट टू बी एज नेहा चोपवाड. शी इज अ डिझायनर. शी इज प्रेझेंटिंग हर डिझायनर राऊंड ऑफ नऊवारी. शाही मस्तानी, दीज आर द व्हेरिएशन्स. शाही मस्तानी, पेशवाई मस्तानी, राजलक्ष्मी नऊवारी, ब्राह्मी मस्तानी, ब्रह्माक्षी, देवसेना, महासा आणि लावणी. नेहा चोपवाड. Your Highness. Bye.
आहे. प्रत्येक नऊवारी मध्ये तुम्हाला डिफरंट डिझाईन दिसेल. Your Highness. चोपवाडसाठी झाल्या पाहिजेत. ही आमची द्वितीय वर्षातली विद्यार्थिनी आहे. हिच्याबद्दल थोडंसं मला सांगावंसं वाटतं की ज्या वेळेला तिनं ॲडमिशन घेतलेलं होतं की तिला वाटत होतं की मॅडम मी काही करू शकणार नाही, पण आज म्हणजे द्वितीय वर्षात असतानाच ती स्वतःच्या पायावर उभी आहे. तिनं फक्त एकच वर्कशॉप अटेंड केला जो आम्ही आमच्या कॉलेजमध्ये अरेंज केला होता आणि त्याच्यामध्ये तिला खूप जास्त इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि त्यातनं ती नऊवारीची स्टिचिंग करू लागली आणि आज जवळपास ती बऱ्याच ऑर्डर घेते आणि ती स्वतःच्या पायावर अगदी स्टेबल आहे. अजून ती थर्ड इयरपर्यंत गेलेली नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आपल्यामध्ये जिद्द असेल तर तुम्ही काहीही करू शकता.